सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। जिल्हाधिकाऱ्यांचे आता तरी डोळे उघडणार का? सांगली जिल्ह्यात वाळू चोरांच्या दादागिरीला ऊत आलाय। वाळू चोरीतून मिळणाऱ्या चिक्कार पैशामुळे मगरुरी वाढत आहे। परवा आटपाडीच्या तहसीलदार माने यांच्या गाडीवर वाळू चोरांनी डंपर घातला। त्याआधी कडेगावचे पत्रकार सूरज जगताप यांच्या घरात घुसून मारहाण केली गेली। यापूर्वी काही तहसीलदारांना मारहाण व अंगावर गाड्या घालण्याचे प्रकार घडले आहेत। इतकं सगळं घडत असताना सांगलीचे जिल्हाधिकारी डोळ्यावर झापड बांधून का बसलेत? त्यांना हा थैथयाट दिसत नाही का? त्यांच्याच अधिकाऱ्यांना मारलं तरी जिल्हाधिकाऱ्यांचा आत्मसन्मान, त्यांच्यातला कार्यतत्परता अधिकारी का जागा होत नाही? जिल्हाधिकारी वाळू चोरांच्यावर धडक कारवाई का करत नाहीत? त्यांचे आता तरी डोळे उघडणार का? हा खरा प्रश्न आहे।